आपला गणित भाग एक। आता यापूर्वी तुम्हाला इयत्ता 8वीला गणित हा एकच विषय होता, या ठिकाणी आता दोन विषय जे आहेत दोन विषय तुम्हाला आहे। आता हे दोन विषय जे आहे या दोन विषयांमध्ये काय आहे तर बघा, गणित भाग एक आणि गणित भाग दोन असे दोन विषय आहे। आणि हे जे आहेत गणित भाग एक आणि गणित भाग दोन, गणित भाग एक मध्ये काय आहे तर गणित भाग एक मध्ये या ठिकाणी बघा, आपल्याला गणित भाग एक आणि गणित भाग दोन असे दोन स्वतंत्र विषय जे आहे ते विषय या ठिकाणी आपल्याला या वर्षी आणि पुढच्या वर्षी सुद्धा अभ्यासायचे आहेत। आता गणित भाग एक आणि गणित भाग दोन काय भानगड आहे? बघा मित्रांनो, गणितामध्ये काही भौमितिक भाग असतो, त्यामध्ये रचना असतात, प्रमेय असतात, त्याच्यानंतर काही सिद्धांत असतात, त्या सिद्धांतावर आधारित उदाहरण असतात। हे सर्व भूमिती म्हणजे जॉमेट्री या भागामध्ये मोडतात। आणि जे काही इक्वेशन असेल म्हणजे समीकरणं असेल, काही वर्ड प्रॉब्लेम असतील, हे सर्व बीजगणित या भागामध्ये मोडतं। त्याच्यानंतर मोजमाप असेल, हे भूमितीमध्ये मोडतं। हे जे दोन भाग आहेत ते स्वतंत्र तयार करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी बघा, हे भाग ज्यावेळेस तयार होतात त्यावेळेस, आता हा प्रत्येक विषय जो आहे तो 40 गुणांचा थिरी असतो, 10 गुणांचा प्रॅक्टिकल असतं। जे असा एक विषय 50 गुणांचा होतो, 50 आणि 50 ते झाले 100, 100 गुणांसाठी 17-1, 100 गुणांसाठी 17-2 असे 200 गुण होतात। 200 गुणांचा पुन्हा सरासरी 100 गुणांमध्ये केलं जातं आणि तुम्हाला वार्षिक परीक्षेसाठी निकाल जो आहे तो 100 गुणांपैकी दिला जातो। अशा पद्धतीने हे जे आहेत हे विषयाचं स्ट्रक्चर आहे। तर या ठिकाणी बघा, आपण लगेच सुरू करूया। आजचा जो आपला रोज लिंकमध्ये जो विषय आहे तो विषय आहे गणित भाग एक सेट। पहिलं चॅप्टर आहे ते म्हणजे सेट। आता या प्रकरणामध्ये काय आहे, बरोबर की नाही, या प्रकरणामध्ये काय आहे तर लक्षात घ्या। तुम्हाला मी काही क्वेश्चन विचारतो, त्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत तुम्ही मला या ठिकाणी द्यायची आहेत। बघा, आजचा हा पहिला प्रश्न आहे, मी पूर्वज्ञानावर आधारित तुम्हाला काही प्रश्न विचारतो, तर त्याची उत्तरं जी आहे त्याची उत्तरं तुम्ही मला या ठिकाणी द्यायची आहे। बघा, क्वेश्चन दिसतोय तुम्हाला याच्यावरती, पहिला वाचता हाय, कोण नाही बोला, कोण वाचत? रुकारी, कोकाटे, शुभम धोकरट, यश धोकरट, ओम धोकरट, मला पहिला क्वेश्चन वाचा बरं काय। तुम्हाला स्क्रीन दिसते, मग स्क्रीन वरती तुम्हाला क्वेश्चन नाही दिसत आहे? आता पहिला क्वेश्चन नाही का दिसत? हा बरोबर, टेल्स टाइप्स ऑफ नंबर म्हणजे संख्यांचे प्रकार तुम्हाला सांगायचे। संख्यांचे प्रकार काय आहेत सांगा बरं, कोणकोणत्या संख्या आहे? आपण म्हणतो ना नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या, अशा पद्धतीने सांगा ना संख्यांचे प्रकार कोणते। या विषम संख्या, सम संख्या, ठीक आहे रोमन संख्या, हे जे आहेत हे प्रकार आपल्याला, हे नाही आहे प्रकार, एक लक्षात ठेवा। संख्यांचे प्रकार जे आहे ते आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो, ते व्यवस्थित बघा संख्यांचे प्रकार कोणकोणते असतात। बघा हे बघा, हे संख्यांचे प्रकार संख्येच्या स्वरूपात लिहिलेले, तर पहिला जो आहे एन, कॅपिटल एन, या ठिकाणी दिसतंय तुम्हाला स्क्रीन दिसते का? ओके, आता हे जे आहेत एन म्हणजे नैसर्गिक संख्या, हे जे ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं आहे, आता हे साधं ब्रॅकेट नाही, साधा ब्रॅकेट म्हणजे हा पूर्वज्ञान ज्या ब्रॅकेट मध्ये लिहिले त्याला म्हणायचं साधा ब्रॅकेट, सिंपल ब्रॅकेट। आता हा जो आहे ना कर्ली ब्रॅकेट म्हणते याला, महिरपी कंस मराठीमध्ये, कर्ली ब्रॅकेट म्हणजे महिरपी कंस असं लिहितात, लक्षात घ्या। तर एन म्हणजे नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या स्टार्ट फ्रॉम 1 अँड गोज टू द अनलिमिटेड, नैसर्गिक संख्या जे आहे 1 पासून सुरुवात होतात
आणि त्या अनंतापर्यंत जात असतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 जोपर्यंत तुमचा दम आहे तोपर्यंत तुम्ही बोलू शकतात. लक्षात घ्या, येते लक्षात. अशा पद्धतीने हे जे आहेत ह्या नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येते. दुसरा जो संच आहे, दुसरा जो सेट आहे तो म्हणजे डब्ल्यू, हा पूर्ण संख्यांचा आहे. पूर्ण संख्या म्हणजे काय? होल नंबर्स. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? होल नंबर, म्हणजे पूर्ण संख्या. काय म्हणतात? पूर्ण संख्या म्हणतात. मी पूर्णांक म्हटलो, पूर्णांक नाही तर पूर्ण संख्या. डब्ल्यू इज इक्वल टू 0, 1, 2, 3, 4 डॉट 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 गोईंग ऑन अनलिमिटेड. जे अनलिमिटेड पर्यंत जायचं आहे याला म्हणतात पूर्ण संख्यांचा संच. तर पूर्ण का? कारण शून्य, शून्यसुद्धा ही एक संख्या आहे. शून्याला आपल्याला नाकारता येणार नाही. शून्यसुद्धा काय आहे? एक संख्या आहे. लक्षात घ्या, ही शून्य जी आहे ना, ही सुद्धा एक काय आहे? संख्या आहे. शून्याला सुद्धा नाकारून चालत नाही, कारण तिच्याशिवाय पण, तिच्या जर आपण अंकाच्या जर उजव्या बाजूला लिहिलं तर त्यांची संख्या जी आहे ती, किंमत जी आहे ती किंमत वाढत जाते. त्यानंतर आय, आय फॉर इंटीजर, म्हणजे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या कुठे असतात? तर या रेषा, या संख्या ज्या आहे बघा, इकडं डाव्या बाजूला ज्या आहेत अनलिमिटेड जात आहे, म्हणजे मध्यभागी शून्य आहे. शून्याच्या डाव्या बाजूला ऋण, निगेटिव्ह नंबर्स आहे. लेफ्ट साईड ऑफ द झिरो गेट निगेटिव्ह नंबर्स अँड राईट साईड गेट द पॉझिटिव्ह नंबर्स. सो धीस नंबर्स शोज ऑन द नंबर लाईन. हे जे नंबर जे, म्हणजे हे जे संख्या ज्या आहेत ह्या नंबर लाईनवरती लिहिलेल्या असतात. बरोबर नाही? आता लेफ्ट साईडला म्हणजे या बाजूला -1, -2, -3 अशा पद्धतीने जात आहे. आणि त्यानंतर हे जे आहेत उजव्या बाजूला 1, 2, 3 अनलिमिटेड, त्याला म्हणतात इंटीजर नंबर्स, पूर्णांक संख्या. आणि पुढचा प्रकार आहे जो क्यूने लिहिला जातो, परिमेयी संख्या, रॅशनल नंबर. रॅशनल नंबर बघा, आता ह्या संख्या ज्या आहेत ना, अंश न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे -9/3. आता एक लक्षात घ्या, इथं 3/4 ते त्या निगेटिव्ह असतील, पॉझिटिव्ह असतील, काही अडचण नाही. त्याच्यानंतर 7.12 ते 7.12, 11.13 म्हणजे पॉईंटमध्ये सुद्धा असतील. आता 3/4 याचं जर भागाकार जर केला तर आपल्याला 0.75 अशा स्वरूपात आपल्याला ते मिळणार आहे. बघा, जर तुम्ही असं 3 जर भाग दिला, 4 जर भाग दिला 3, तर इथं शून्याचा भाग जाणार आहे. तर काय उरले? 3 उरले. वरून आला तर शून्याचा भाग गेला. दशांश चिन्ह घ्यायचं, जेणेकरून मग इथं 3 येणार आहे. 4 × 7 = 28 तर किती येणार आहे? 28. उरले 2, नाही घेतला 4×5 = 0.75. याचं रूपांतर काय होणार आहे? 0.75 असं सुद्धा होणार आहे. लक्षात घ्या, हे डेसिमल पॉईंटमध्ये आपल्याला हे दर्शवता येऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचा नंबर जो आहे तो म्हणजे आर, आर फॉर रिअल नंबर्स. आर फॉर रिअल नंबर, आता हे जे आहे रिअल नंबर म्हणजे वास्तव संख्या. मग वास्तव संख्या कोणत्या असतात? तर ज्या हे ज्या परिमेय आणि अपरिमेय या दोन्ही संख्या ज्या आहेत त्या वास्तव संख्येमध्ये मोडतात. ठीक आहे, हे जे आहेत हे आहे संख्यांचे प्रकार. आता नेम ऑफ डेज इन अ वीक, आता आठवड्यातील दिवसांची नावं सांगायची तुम्हाला. पटकन चला. माहित नाही का आजचा वार कोणता आहे? सॅटरडे. सॅटरडे नंतर कोणता येतो? संडे. त्यानंतर कोणता येतो? मंडे. बरं, बोला बोला पटपट पटपट. ट्यूजडे. ओके, फ्रायडे पर्यंत पुन्हा सॅटरडे चालू होतो. ठीक आहे, म्हणजे हे काय आहे? दिवस जे आहे 7 आहेत. बरोबर आहे? त्यानंतर नेम ऑफ मंथ इन अ इयर, म्हणजे वर्षातील महिन्यांची नावे सांगायची आपल्याला. काय आहे वर्षातील महिने? कोणत्या वर्ष जे आहे कोणत्या दिवसा वर्ष महिन्यापासून चालू होतं? बोला. येस, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे गोज ऑन टू द डिसेंबर. ओके, अप टू द डिसेंबर. दीज आर द नेम ऑफ मंथ इन अ इयर. फोर्थ क्वेश्चन इज द टेल सम सम एंड ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 10. आता 1 to 10 मधील समसंख्या सांगायची आहे. ढोकरटने मागाशी सांगितलेलं संख्यांचे प्रकार समसंख्या, विषम संख्या. ठीक आहे, आता त्याच्यातल्या समसंख्या सांगायच्या 1 to 10. 2, 4, 6, 8 and 10. आणि विषम संख्या कोणत्या आहेत? ब
एक तीन पाच सात आणि नऊ, बरोबर आहे? ओके, व्हेरी गुड. त्यानंतर टेल प्राइम नंबर्स बिटवीन 1 to 10. आता 1 ते 10 मधील प्राइम नंबर सांगायचे. प्राइम नंबर म्हणजे काय रे? प्राइम नंबर म्हणजे मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला दोनच काय असतात, विभाजक असतात, त्या संख्येला दोनच संख्यांनी भाग जातो. आता पहिली प्राइम नंबर आहे 2. 2 इज द ओनली वन इवन प्राइम नंबर. आता आपल्याला या ठिकाणी बघा, सम म्हणण्यापेक्षा इथं आपण इवन सुद्धा म्हणूया, ई व्ही ई एन, इवन अँड ऑड नंबर. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, प्राइम नंबर 2 आहे, त्या संख्येला एकाने आणि त्याच संख्येने म्हणजे स्वतःनेच भाग जातो, त्या व्यतिरिक्त दुसऱ्या संख्येने भाग जात नाही. असे दोन त्याला अवयव पाहिजे, आपल्याला विभाजक पाहिजे. येते लक्षात? आता दोनाला एकाने आणि दोनाने जातो. एक का घेतली नाही? कारण एकाला फक्त एकाने जातो, एकच संख्या एकच विभाजक आला, आपल्याला दोन विभाजक पाहिजे असतात. मी 7वीला असताना तुम्हाला शिकवलेलं आहे. त्याच्यानंतर 3, 3 नंतर 5, 5ला कितीने भाग जातो? एकाने आणि 5ने जातो. 6 नाही घेता येणार, कारण 6ला एकाने जातो, 2ने भाग जातो, 3ने भाग जातो आणि 6ने पण भाग जातो. म्हणजे असे 4-4 विभाजक झाले, आपल्याला दोनच विभाजक पाहिजेले. बघा, त्यानंतर पुढचे आहे 7, बरोबर का नाही? हे जे आहेत हे काय झाले? प्राइम नंबर झाले. कुठले? तर 1 ते 10 या संख्यांमधले प्राइम नंबर जे आहे ते प्राइम नंबर आपल्याला या ठिकाणी सांग, बरोबर आहे? आता हा क्वेश्चन डबल झालेला आहे, तो आपण निग्लेक्ट करूया. ठीक आहे, आता त्यानंतर पुढचा क्वेश्चन जो आहे, ऑड नंबर्स लेस दॅन 10. आता हा पण क्वेश्चन आलेला मगाशीच, 1 ते 10 मधील ऑड नंबर जे आहे ते ऑड नंबर सांगायचे आहे आणि तुम्ही मला ते सांगितलेले आहे, बरोबर का नाही? तुम्ही मला ते सांगितले मगाशीच इतक्यात की 1 ते 10 मधील ऑड नंबर कोणते आहे. 1, 3, 5, 7 आणि 9 जे आहेत 1 ते 10 संख्यांमधले ऑड नंबर आहे. त्यानंतर ऑड नंबर लेस दॅन 10, तोच क्वेश्चन आलेला आहे. हा रिपीट करायचा, याचा राहून गेलेला होता, डिलीट करायचा. ठीक आहे, त्यानंतर स्क्वेअर नंबर. आता स्क्वेअर नंबर म्हणजे काय? स्क्वेअर ऑफ इवन नंबर. आता कोणत्याही संख्येचा जर वर्ग काढायचा असेल तर त्या संख्येला त्याच संख्येने गुणायचं असतं, बरोबर आहे? हो की नाही? आता 4चा वर्ग करायला लावलेला आहे, 4ला कशाने गुणायचं? 4ने गुणाय, 4 गुणिले 4, 4 into 4, 4 4 जा किती होतात? 16, बरोबर आहे? 16. तसं 5चा स्क्वेअर, 5 into 5 किती होतात? 25, व्हेरी गुड. आता -7 into -7 आपल्याला -7, 2 - 7. आता 7 7 जा किती होतात? 49. एक लक्षात घ्या, आणि दोन निगेटिव्ह ज्यावेळेस एकमेकाला मल्टीप्लाय करतात त्यावेळेस ते कसे असतात? ऑलवेज पॉझिटिव्ह असतात. काय असतात ते? पॉझिटिव्ह असतात. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे 8, 8चा स्क्वेअर, 8 into 8, 8 8 जा किती होतात रे? 8 8 जा 64. म्हणजे तुम्हाला हे स्क्वेअर जे आहे ते स्क्वेअर या ठिकाणी लिहिता येतील. त्यानंतर 9, क्वेश्चन नंबर 9, स्क्वेअर रूट ऑफ 9. आता 9चा स्क्वेअर, आता तसं बघा 16, 16चा स्क्वेअर रूट जो आहे तो काय आला? हा स्क्वेअर रूट म्हणजे या दोन सारख्या संख्यांपैकी एक संख्या. आता निगेटिव्ह संख्या ज्या आहे त्या निगेटिव्ह संख्यांचा सुद्धा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो आणि पॉझिटिव्ह संख्यांचा सुद्धा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक संख्येला दोन स्क्वेअर रूट असतात, एक म्हणजे पॉझिटिव्ह दुसरा म्हणजे निगेटिव्ह. मग आता या ठिकाणी 9चा स्क्वेअर रूट जे आहे ते 3 आणि -3, बरोबर आहे? तसं स्क्वेअरचं 16चा स्क्वेअर रूट काय येणार आहे सांगा बरं? 4 4 आणि -4. कारण की बघा, -4 into -4 जर केलं तर या ठिकाणी काय होणार आहे? 16 होणार आहे. त्यानंतर 36चा स्क्वेअर रूट, 36 कशाचा वर्ग आहे? 6चा, 6 - 6 असं सांगायचं. आणि 100 कशाचा आहे? 10 - 10. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे जे आहेत हे तुम्हाला या ठिकाणी येत आहे असं आपण गृहीत धरूया आणि पुढे जाऊया. या ठिकाणी बघा,
आता संच जे आहे, संच कसा लिहिला जातो, संच कशाला म्हणायचं हे आपण या ठिकाणी अभ्यासूया. बघा, दिसतंय तुम्हाला याच्यावरती काय दिसतंय? एक सेट या प्रकरणाचं नाव दिसतंय, चॅप्टर नंबर 1 सेट. आता या ठिकाणी बघा, ऑब्झर्व सम पिक्चर्स आर गिवन बिलो, म्हणजे दिलेल्या संख्या ज्या आहेत, दिलेले चित्र जे आहे, सॉरी चित्र, जे पिक्चर्स दिलेले आहे, ते पिक्चर्स आपल्याला ऑब्झर्व करायचे आहे. पहिला पिक्चर कशा तुम्हाला, हे काय आहे, फ्लावर्स, सो मेनी फ्लावर्स आर कलेक्टेड इन अ बंडल, म्हणजे एकाच याच्यात काही फुलं जे आहेत ते एकमेकांमध्ये म्हणजे ठेवलेले आहेत, गुच्छ केलेला आहे, त्याला म्हणतात फ्लावर बुके, बरोबर की नाही? त्यानंतर इथं जो आहे खाली, हे काय आहे, त्याच्या खाली काय आहे, कीज, ओके, म्हणजे बंच ऑफ कीज, सर्व चाव्या आहेत. त्याच्यानंतर फ्लॉक ऑफ बर्ड्स, म्हणजे पक्ष्यांचा थवा, फ्लॉक म्हणजे थवा, पक्ष्यांचा थवा जो आहे तो थवा आपल्याला दिसत आहे. त्यानंतर पील ऑफ नोटबुक, हे पुस्तकांचा ढिगारा, बरोबर नाही, या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आता हे सर्व जे आहेत इथं फुलं आहेत, फुलांमध्ये चावी आहे का इथं? नाही, बरोबर नाही. मी जर याच्यात जर एका या बुकेमध्ये जर एखाद्या दो आम्ही चार पाच चाव्या ठेवल्या, पाच सहा काड्या ठेवल्या, हां पिक्स, मग आपण तो फ्लॉवरचं बुके होईल का? नाही होणार, बरोबर की नाही? म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला या ठिकाणी, बघा हे जे पिक्चर दाखवत आहे आपल्याला, त्या बंच फ्लॉवर बुके, कीज, बंच ऑफ कीज, पील्स ऑफ नोटबुक अँड फ्लॉक ऑफ बर्ड्स, ऑल द अबोव एक्झाम्पल्स वी कॅन क्लिअरली लिस्ट द ऑब्जेक्ट ऑफ दॅट कलेक्शन, वी कॉल द कलेक्शन ऑफ सच अ ऑब्जेक्ट ॲज अ सेट. म्हणजे हे जे घटक आहे हे एकसारखे घटक आहे आणि त्यांचं कलेक्शन करून ठेवलेलं आहे, एकत्र करून ठेवलेलं आहे. म्हणजे जेव्हा एकसारखे घटक एकत्र करून ठेवतात त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, सेट असं म्हणायचं. काय म्हणायचं, सेट असं म्हणायचं. आता ह्या पिक्चरमध्ये बघा, तुम्हाला हे कळालं का, सेट कशाला म्हणायचं, सेट कशाला म्हणायचं लक्षात आलं? ठीक आहे, तर आता आपण पुढचं पिक्चर बघूया, ऑब्झर्व द सम पिक्चर गिवन बिलो. आता हे जर पिक्चर आपण बघितलं, काय पहिले पिक्चर काय आहे, हॅपी चिल्ड्रन, म्हणजे आनंदी मुले. सेकंड काय, ब्रिलियंट स्टुडंट्स ऑफ द क्लास. आता ब्रिलियंट स्टुडंट ऑफ द क्लास म्हणजे हुशार विद्यार्थी, वर्गातील हुशार विद्यार्थी. आता पहिलं जे आहे हॅपी चिल्ड्रन, आता आनंदी मुलं, आनंदी मुलं कोणाला म्हणायचं, हा सर्वात मोठा क्वेश्चन आहे, बरोबर आहे की नाही? आता ओम म्हटलं पाटील सर आनंदी आहेत, आणि शुभम म्हटलं नाही नाही पाटील सर आनंदी नाही, कापडणी सर जास्त आनंदी आहे, आता कसं कसं समजायचं, बरोबर की नाही? आता पाटील सर कम्प्युटरवर काम करतात, त्यांना कम्प्युटरवर काम करायला आनंद वाटतो, पण कापडणी सरांना कम्प्युटरवर काम करायला आवडतच नाही, मग ते आनंदी आहेत का? नाही, बरोबर नाही. म्हणजे प्रत्येकाच्या दृष्टीने कापडणी सरांना शिक्षकांचे तास ऑब्झर्व करायला आवडतं, शाळेची ग्रोथ करायला आवडतं, शाळेचा सर्व परिसर स्वच्छ असावा असं त्यांना आवडतं, बरोबर नाही? म्हणजे बघा, आता त्यांची आवड वेगळी आहे, माझी आवड वेगळी आहे, म्हणून एक जण काय म्हटलं पाटील सरांना जास्त आनंदी आहेत, आणि दुसरं काय म्हटलं कापडणी सर जास्त आनंदी आहेत. म्हणजे इथं काय झालं, त्यांचं मतांतर झालेलं आहे, बरोबर नाही, व्हेरिएशन आलेलं आहे. मग असं ज्यावेळेस व्हेरिएशन येतं त्यावेळेस तो संच होत नाही, लक्षात घ्या. आता ब्रिलियंट स्टुडंट ऑफ द क्लास, वर्गातील हुशार विद्यार्थी, मी म्हटलं सिद्धी हुशार आहे, आणि दुसरे सर आले हा, आणि गांगुडे बीटी सर आले, ते म्हटले सिद्धी हुशार नाही आहे, हा गांगुडे सर काय म्हटले, सिद्धी हुशार नाही आहे, कोण हुशार आहे मग, सिद्धी का हुशार आहे, असं ते म्हणले. मग आता काय करायचं, बरोबर की नाही? म्हणजे काय झालं, तिथं मतांतर झालं, आणि अशा ज्यावेळेस व्हेरिएशन होतं त्यावेळेस तो संच जो आहे तो संच होऊ शकत नाही, लक्षात घ्या. असं एखादं उदाहरण सांगा रे की तो संच होऊ शकत नाही. आता तुम्ही मागे, मी आता पूर्वज्ञानामध्ये तुम्हाला विचारलं की नेम ऑफ वीक, नेम ऑफ डेज इन अ वीक, त्या आठवड्यातील वारांचा संच, बरोबर का नाही? तुम्ही सांगितलं शनिवार ते शुक्रवार सांगितले, ठीक आहे, तो एक संच होऊ शकतो, होतो की नाही? कोणी कोणाला जरी विचारलं तरी तो काय सांगणार आहे, रविवार नंतर समोरच सांगणार आहे का नाही? रविवार नंतर समोरच सांगणार आहे की आठवड्यातील जे वार आहे, वारांमध्ये जानेवारी पण सांगाल, सांगा आठवड्यातील पहिला दिवस कोणता, जानेवारी, दुसरा दिवस कोणता, फेब्रुवारी, असं असेल का?
बरोबर की नाही? हा मग ज्या वेळेस कोणीही क्वेश्चन विचारलं आणि एक सजातीय घटक ज्या वेळेस एकत्र येतात त्यांना संच म्हणायचं, आणि ज्या वेळेस सजातीय घटक एकत्र येत नाही किंवा मतमतांतर होतं त्याला काय म्हणायचं, सेट म्हणायचं नाही. बघा इन आता त्याच्यावर दिसते तुम्हाला स्क्रीन. इन बोथ द एक्झाम्पल द वर्ड हॅपी अँड ब्रिलियंट आर रिलेटिव्ह टर्म्स. रिलेटिव्ह टर्म्स म्हणजे काय? एकमेकाशी संलग्न आहेत. बिकॉज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ दिस वर्ड्स टू बी हॅपी ऑर टू बी ब्रिलियंट. आता म्हणजे हे जे वर्ड जे काय सांगते म्हणजे हॅपी आनंदी असणारे आणि टू बी ब्रिलियंट म्हणजे हुशार असणारे, दे आर डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. म्हणजे ते व्यक्ती हाय वेगवेगळे आहे. मागाशीच मी सांगितलं, एक जण म्हटलं कापडणे सर आनंदी, दुसरं म्हटलं पाटील सर आनंदी. ते प्रत्येकाच्या व्यक्ती म्हणजे व्यक्तीनुसार ते मत बदलत गेलं. देअर फॉर दीज कलेक्शन्स आर नॉट अ सेट. ह्या कलेक्शनला सेट आपण म्हणू शकत नाही. त्यांचं कोणाला म्हणायचं आणि कोणाला नाही हे तुम्हाला या ठिकाणी समजलेलं असेल. पुढे आपण बघूया. या ठिकाणी बघा की क्वेश्चन जे आहे ते डायरेक्ट शो झालेला आहे. या ठिकाणी मी काय केलेलं आहे, झाकून घेतलेलं आहे. बघा मला सांगा आता काही एक आपल्याला दिसतंय उदाहरण, दिसतंय तुम्हाला उदाहरण? ओके व्हेरी गुड. बघा या ठिकाणी डेज काय, डेज ऑफ अ वीक आठवड्यातील वारांचा संच होऊ शकतो ना? होऊ शकतो का सेट? हा होऊ शकतो ना, आठवड्यातील वारांच्या संचाचा सेट होऊ शकतो. येस इट इज अ सेट. सेकंड मंथ इन अ इयर, मंथ इन अ इयर ओके होऊ शकतो कारण की जानेवारी पासून सुरुवात होते आणि डिसेंबर पर्यंत, बरोबर आहे. त्यानंतर ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास, आता वर्गातील शूर विद्यार्थी, बोला हा संच होऊ शकतो की नाही? होऊ शकतो. हा आता ओम मी म्हटलं, ओम हा एकदम म्हणजे डेंजर आहे, हुशार ब्रेव आहे. म्हणजे ब्रेव म्हणजे काय? धाडसी, बरोबर की नाही? हा एखादा म्हणत तो कशालाच घाबरत नाही आणि त्याच्यानंतर ओमी आला ना, ओमी म्हणतो नाही त्याच्या माग कुत्रा लागला होता, तो पळत सुटला सर, तो कस काय ब्रेव आहे? तो जर ब्रेव असतो तर त्या कुत्र्याला त्याने हुसकून लावला असत, बरोबर की नाही? काहींच्या दृष्टीने हा ब्रेव असू शकतो, काहींच्या दृष्टीने तो नसू शकतो. म्हणजे काय झालं, मतमतांतर झालं विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपण ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास, ब्रेव म्हणजे काय? शूर विद्यार्थी. शूर विद्यार्थी हा संच होऊ शकत नाही कारण तो व्यक्ती परत्वे शूरची व्याख्या बदलते. पर्सन टू पर्सन, इट इज डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन्स, सो इट इज नॉट कॉल्ड एज अ सेट. लक्षात आलं हो की नाही? ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ वन, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स, म्हणजे पहिले 10 मोज संख्या. आता मोज संख्या पहिल्या 10 मोज संख्या कोणत्या सांगणार तुम्ही? सांगा बरं, 1 ते 10 संख्या कोणत्या? पटकन वेळ नाही आपल्याला. 1 ते 10 संख्या कोणत्या बोला पटकन? व्हेरी गुड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बरोबर, व्हेरी गुड. हे 10 नंबर म्हणजे कोणाला जरी विचारलं, पहिलीच्या विद्यार्थ्याला जर अंक ज्ञान असेल त्याला विचारलं, दुसरीच्या विद्यार्थ्याला विचारलं, तिसरीच्या थर्ड स्टँडर्डच्या स्टुडंटला विचारलं तर तो तेच सांगणार आहे, तुम्हाला विचारलं तरी तुम्ही तेच सांगणार आहे, मला विचारलं तरी मी त्याच सांगणार आहे. म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मतमतांतर झालेलं नाही आणि त्या संख्येचे आहे म्हणजे सेट जो आहे तो सेट होऊ शकतो. आणि सर्वात शेवटचं म्हणजे काय, प्लॅनेट्स इन अवर सोलर सिस्टीम. आता तुम्ही 8वीला इन द 8th स्टँडर्ड अवर सोलर सिस्टीम हे फर्स्ट चॅप्टर तुम्ही बघितलेलं आहे, अभ्यासलेलं आहे, बरोबर की नाही? मग प्लॅनेट म्हणजे काय? ग्रह. आता हे ग्रह सोलर सिस्टीम म्हणजे सूर्यमालेतील ग्रह कोणते आहेत तुम्ही ते बघा. सांगितले आहे की बुध, गुरु, शुक्र, शनी, युरेनस, नेपच्यून, पृथ्वी, बरोबर की नाही? हे काय आहे? हे ग्रह आहे, सोलर प्लॅनेट आहे. मर्क्युरी, मर्ज, बरोबर की नाही? ज्युपिटर, हे सर्व अर्थ, हे सर्व काय आहे? प्लॅनेट्स आहे. मग हे सूर्याभोवती फिरत असतात. कोणालाही जरी विचारलं तरी ते 9 प्लॅनेट जे आहे ते तुम्ही सांगणार आहे. म्हणजे हा संच जो आहे तो संच होऊ शकतो. म्हणजे बघा संच कोणाला म्हणायचं आणि कोणाला नाही या ठिकाणी आपण अभ्यासलं. तुमच्या लक्षात आलं? आता हे जे आहे ना हे तुम्ही लिहायचं आहे. मी तुम्हाला PDF वर एवढा केलं, ग्रुपवरती तुम्ही ते बघून तुमच्या वहीमध्ये आजच्या दिवसाची तारीख टाकून नोंद करायचं आहे. ऑनलाईनला हे टीचिंग केलं असं त्याचा अर्थ येते लक्षात. ओके व्हेरी गुड. आता नेक्स्ट कापडणे सरांना कोणाला सांगता येत असं सांगा फोन करून, मला तुम्ही जॉईंट व्हायला लावलं तुम्हाला मीटिंग आयडीला.
कोणतरी एकाने फोन करून सांगितलं. ठीक आहे सेट. आता जनरल जनरली सेट कसा लिहिला जातो हे सर्व महत्त्वाचं बघा. सेट कसा लिहिला जातो, सेट कसा लिहितात, सेट म्हणजे काय हे आपल्याला कळालं. सेट कोणाला म्हणायचं, कोणाला नाही म्हणायचं, बुक ऑल द सेट ऑर नॉट, डिस्कस नाव जस्ट नाव. सो नाव नेक्स्ट पार्ट इज द हाऊ टू राईट सेट. सेट कसा लिहिला जातो बघा, जनरली द नेम ऑफ द सेट इज गिवन युझिंग कॅपिटल लेटर्स ए बी सी डी अप टू झेड. ते ए बी सी डी मधले जे लेटर्स आहे कॅपिटल लेटर्स स्मॉल नाही, हा पॉइंट महत्त्वाचा आहे. कॅपिटल लेटर्स म्हटलेलं आहे बघा, काय म्हटलेलं आहे, कॅपिटल लेटर्स म्हटले. कॅपिटल लेटर, कॅपिटल लेटर्स कोणते, ए बी सी पासून झेड पर्यंत कॅपिटल लेटर्स लिहायचे आहे, त्याच्याने डिनोट केला जातो. त्यानंतर सेकंड, द मेंबर्स ऑर मेंबर्स ऑर एलिमेंट्स ऑफ द सेट्स आर शोन बाय युझिंग स्मॉल लेटर. मेंबर्स म्हणजे काय, तुम्ही घरातला मेंबर आहे, तुम्ही मेंबर आहात बरोबर नाही, तुम्ही शाळेचे सुद्धा घटक आहात, मी सुद्धा शाळेचा घटक आहे आपल्या. त्याच्यानंतर तुम्ही आठवड्यातील वार सांगितले, सोमवार, सोमवार मंडे इज द एलिमेंट ऑफ सेट, विच सेट, सेट वीक्स इन अ डे. त्या आठवड्यातील वारांचा जो संच आहे त्यापैकी मंडे सोमवार हा एक घटक आहे, कॉल्ड इज एलिमेंट ऑर मेंबर्स, त्याला मेंबर्स म्हणतात किंवा एलिमेंट्स बरोबर. ते जे मेंबर्स किंवा एलिमेंट ज्या वेळेस ते लिहितात त्या स्मॉल लेटरचा वापर जो आहे तो केला जातो. मात्र इथे बघा, स्मॉल लेटरचा म्हणजे कसा, ए बी सी डीचा जर संच लिहायचा असेल तर ते लिहायचं, नाही तर मग तुम्ही तुम्हाला वारांचा संच लिहायला लावला आणि तुम्ही लिहितात ए फॉर एम फॉर मंडे स्मॉल एम, पी फॉर ट्यूजडे असं नाही लिहायचं, नावच लिहायचं काय असेल ते व्हॉटएव्हर मे बी. त्यानंतर पुढे जो आहे बघा थर्ड वन, इफ ए इज द ए इज अन एलिमेंट ऑफ सेट ए, ए जो आहे स्मॉल हा सेट एचा एलिमेंट आहे असं आपण म्हणूया. म्हणजे जे एलिमेंट आहे, हां समजा ए हा त्याचा घटक आहे, सेट एचा घटक आहे, त्याला कसं लिहिलं जातं तो, तर पुढच्या हे बघा राईटचं स्पेलिंग चुकलं, इथं डब्ल्यू आर आय टी पाहिजे होतं त्या ठिकाणी आहे ते. ठीक आहे, तर जर घटक असेल तर असं लिहिलं जातं बघा, त्या पद्धतीने लिहिलं जातं. ते मध्ये ई दाखवलाय छोटा, तो ई जो आहे त्या ई ने दाखवायचं, म्हणजे ए इज द एलिमेंट ऑफ ए, ते ए हा संच एचा घटक आहे अर्थ होतो मराठी शब्दांनी पण लक्ष द्या. त्यानंतर जर संच एलिमेंट नसेल तर काय करायचं, फक्त इथं उभी रेष मारायची अशी, ए इज नॉट अ सेट ऑफ एलिमेंट, ए इज नॉट अ सेट ऑफ ए, इज नॉट अ एलिमेंट ऑफ सेट ए त्या ठिकाणी म्हणून. ठीक आहे, पुढे बघा, मेथड्स ऑफ रायटिंग द सेट, सेट लिहिण्याच्या पद्धती किती आहेत. सेट लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत, लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड असं म्हटलं जातं. लिस्टिंग मेथड म्हणजे लिस्ट केली जाते, काय केली जाते, लिस्ट केली जाते. तुम्ही किराण्याची लिस्ट करतात, काय काय आणायचे, शेंगदाणे, गूळ, साखर, ट्रे, नंतर रवा, बरोबर नाही, ते तुम्ही काय करतात, लिस्ट करतात. ह्या लिस्ट यादी यादी थोडक्यात काय म्हणतात, त्याला यादी पद्धत, थोडीत काय म्हणतात, यादी पद्धत मराठीत लिहितो. मी तुमचे माईक ज्यावेळेस बोलायचं असेल का त्यावेळेस ऑन, त्याला म्हणायचं यादी पद्धत. या ठिकाणी बघा, ते जे आहे ते म्हणजे रूल मेथड, त्याला आपण म्हणतो आहोत गुणधर्म पद्धत. काय म्हणणार आहे, गुणधर्म पद्धत, रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म मेथड म्हणजे गुणधर्म पद्धत. गुणधर्म म्हणजे काय, आता गुणधर्म लिहायचा असतो, गुणधर्म मला तर विचारलं शिऱ्याचा गुणधर्म काय, तुम्ही गोड असतो नाही, गोड हा त्याचा गुण लक्षात, गुलाब गुलाबाचा वास सुंदर येतो नाही, सुंदर हा त्या गुलाब, सुंदर वास हा त्या गुलाबाचा काय आहे, गुणधर्म. ते रूल मेथड कोणत्या मेथडने, ते रूल मेथड लिहायचं, रूल काय सांगतो नाही. या ठिकाणी तुम्हाला समजलं मेथड्स ऑफ रायटिंग द सेट, सेट लिहिण्याच्या दोन पद्धती कोणत्या आहे समजलं.
पहिली मेथड कोणती आहे? लिस्टिंग मेथड म्हणतात त्याला. काय म्हणतात? लिस्टिंग मेथड. त्याला दुसरं नाव आहे रोस्टर मेथड. आणि तिसरी दुसरी जी मेथड्स आहे ती म्हणजे रूल मेथड्स, म्हणजे यादी. रूल म्हणजे गुणधर्म. किंवा त्याला दुसरं नाव आहे सेट बिल्डर फॉर्म. कोणतंही पण एक नाव वापरायचं तुम्ही, लक्षात घ्या. पुढे हे जे लिस्टिंग मेथड आहे, ही लिस्टिंग मेथड कशा पद्धतीने दर्शवली जाते? लिस्टिंग मेथड, इन दिस मेथड वी राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ अ सेट करली ब्रॅकेट. करली ब्रॅकेट म्हणजे तुम्हाला मी सांगितलं मयूरा पिकॉक, बघ ना. करली ब्रॅकेट लिहिताना कसा लिहिला बघा, काय करायचं असं करा चालं असं असं छोटा काढायचं. कसं काढायचा कर्ली ब्रॅकेट, याला कर्ली ब्रॅकेट म्हणतात. समजतंय ना? बघा अजून मोठा काढून दाखवतो इथं असा, नंतर पुन्हा या रेषेत आणायचा असा, आणि असं छान पद्धतीने लिहाय काढायचा. प्रॅक्टिस करा, येईल तुम्हाला. छोटा यस काढायचा एकदम असं 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 काढला. दिसत नाही. ओके ओके, मग बाहेर गेला असं. ठीक आहे, आता हे लिस्ट दिसतंय तुम्हाला आता या ठिकाणी. ओके, लिस्टिंग मेथड म्हणजे पहिली मेथड जी आहे ती लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथड म्हणजे काय बघा, इन दिस मेथड वी राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ अ सेट इन अ कर्ली ब्रॅकेट ॲज इन अ लिस्ट फॉर्म. लिस्ट फॉर्म मध्ये लिहायचे. आता फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल, सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10, म्हणजे 1 ते 10 मधील सर्व संख्यांचा संच. आता 1 ते 10 मधील संख्यांचा संच आपल्याला कसा लिहिता येईल हे बघा. हे जे आहे मी दाखवलेलं आता या सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10, म्हणजे 1 ते 10 मधील ऑड नंबर्स ज्या संख्या आहे त्या ऑड नंबरच्या संख्या बघा. या ठिकाणी बघा, ए इज इक्वल टू 3, 5, 7, 9 तुम्ही सांगितलं होतं. ते लिहिताना कसं लिहायचं बघा, संच डिनोट केलेला आहे कॅपिटल लेटरने. बघा, हा कॅपिटल लेटरने डिनोट केला की नाही. हां, त्याच्यानंतर बरोबरचं चिन्ह द्यायचं आणि हे कर्ली ब्रॅकेट द्यायचं. हे कर्ली ब्रॅकेट तुम्ही कर्ली ब्रॅकेट दिल्यानंतर आपल्याला काही लिहायला लावलं, नंबर्स, ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10, 1 ते 10 मधील संख्या लिहायला लावले. बिटवीन म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे? बिटवीन, बिटवीन म्हणजे च्या मधील, बरोबर नाही? याचा अर्थ असा, एक ही संख्या येणार नाही. एक जी आहे ना, एक ही संख्या येणार नाही, लक्ष ठेवा. कारण बिटवीन म्हटलेलं आहे. फ्रॉम म्हटलं असतं, फ्रॉम 1 to 10 असं म्हटलं असतं तर मग इथं केलं असतं बघा. फ्रॉम म्हटलं असतं, फ्रॉम म्हटलं असतं तर मग 1 आली असती, 1, बरोबर आहे, 5, त्यानंतर 7 and 9. तर इथं काय म्हटलेलं आहे? बिटवीन. बिटवीन म्हणजे च्या दरम्यानच्या. मग 1 and 10 दरम्यान कोणते आहे? तर 1 ते 10 मध्ये 3 आहे, 5 आहे, 7 आहे आणि 9 आहे. अशा पद्धतीने आपल्याला ह्या ज्या आहेत ह्या संख्या सांगते. येते लक्षात? पुढे पुढचा मुद्दा आहे सेट ऑफ लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट हा शब्द आहे. आता कॉम्प्लिमेंट या शब्दामध्ये कोणकोणते लेटर आलेले आहेत? ई, ओ, एम, पी, एल, ई, एम, ई, एन, दीज आर द लेटर्स. हे जे सर्व लेटर्स एकत्र येऊन काय तयार झालेलं आहे? कॉम्प्लिमेंट हा शब्द तयार झालेला. याच्यातले लेटर जे आहे त्या लेटरचा सेट तयार करायचं. त्या सेटला नाव दिलं बी. बी मध्ये बघा, हा सी लिहिला, ओ लिहिला, ते लक्षात, हा सी लिहिलेला, ओ लिहिला, त्यानंतर एम लिहिला, ई, एल. आता बघा, हा एम, आता हा एम परत आला. तिथं ऑलरेडी हा एम लिहून झालेला आहे की नाही? हा एम लिहून झालेला आहे. हा एम डबल आला म्हणजे इथं पण एम होता, इथं पण एम आहे, इथं पण एम आहे. हा एम लिहायचा, ई, एकच लिहायचं.
एकालाच एंट्री, सारखे लिहून काय करायचं. त्यानंतर ई चा डबल ली झालेला आहे, पण जस्ट ई लिहिलेला आपण येतो. त्यानंतर हा एन येणार आणि पी येणार, ते असे जे आहेत कॉम्प्लिमेंट. किती शब्द होते, किती लेटर होते, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10. टोटल देर आर 10 लेटर्स, बट वी राईट इन अ सेट, इन द सेट ओनली 8 लेटर्स. वाय 8 लेटर्स वी कॅन वी राईट हिअर? बिकॉज 2 लेटर्स, दॅट इज द एम अँड लेटर ई, बोथ आर द रिपीटेड वन. ते पुन्हा रिपीट झालेले आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते एकदम कळालं. हे समजलं का? ओके, म्हणजे रिपीटर लेटर पुन्हा ले, काय अडचण आहे का? नाही ना? ओके, व्हेरी गुड. समजतंय असं? समजतंय ना सर? व्हेरी गुड. आता नेक्स्ट वन बघूया आपण. आणि ग्रुपमध्ये जास्त तुम्ही सांगायचं आपल्याला, म्हणजे बाकीचे मुलं कसे होतात त्यांना कळतं, अरे काय आज तासाला खरंच काय काय झालेलं आहे. तुम्ही ग्रुपवरती हे करा, टाका की आजचा तास कसा झाला, काय काय शिकलो आपण, हां काय वेगळं होतं यार तासाला, इतर तास काय वेगळं टाकायचंय. इतर मुलं जे आहेत त्यांना काय होईल तासाला येणे. ठीक आहे, आता रूल मेथड, ते गुणधर्म पद्धत आपण त्याला काय काय म्हणतात, गुणधर्म पद्धत. रूल मेथड OBS म्हणतात बरं का मुला, रेकॉर्डिंगचं सॉफ्टवेअर आहे. आपला तास जो आहे तो रेकॉर्डिंग चालू. गुणधर्म पद्धत, त्याच्यामुळे तुम्ही काय बोलताय स्पष्ट बोलायचं, मोठ्याने बोलायचं, म्हणजे तिथं पण रेकॉर्ड होईल. ओके, गुणधर्म पद्धत काय म्हणतात, गुणधर्म पद्धत असं म्हणतात. गुणधर्म म्हणजे काय, बघा, इन दिस मेथड वी डू नॉट राईट द लिस्ट. या मेथडमध्ये आपण लिस्ट जे आहे ते लिस्ट आपण लिहित नाही, आपण लिस्ट जे आहे ते लिहित नाही. ते लिस्टमध्ये जे आहे दिलेलं त्याचं गुणधर्म पद्धतीत लिहित आहे. बघा, इन दिस मेथड वी राईट, इन दिस मेथड वी डू नॉट राईट द लिस्ट ऑफ एलिमेंट, बट राईट जनरल एलिमेंट्स यूजिंग व्हेरिएबल फॉलोड बाय अ व्हर्टिकल लाईन ऑर कॉलन and write the property of the variables. Property लिहायची म्हणजे ते कशाबद्दल आहे, काय आहे ती प्रॉपर्टी लिहायची. आता एक्झाम्पल घेऊनच बघूया. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, तर फर्स्ट एक्झाम्पल इज a इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 3, 5, 7, 9. आता एक ते बघा, ह्या तीन विषम संख्या आहे, ऑड नंबर्स आहेत, समोर लिहिलेलं आहे बघा. ते गुणधर्म पद्धत रोस्टर मेथडमध्ये कसं लिहिलं जातं, a इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये x. आता ही उभी रेषा आहे, हा एक नाही आहे, उभी रेषा आहे, तर दिलेले बघा व्हर्टिकल लाईन म्हटलेलं आहे इथं. काय म्हटलेलं आहे, व्हर्टिकल लाईन द्यायची, ही व्हर्टिकल लाईन दिलेली. त्यानंतर पुन्हा x, x म्हणजे काय, नाव दिले त्याला, ह्या एलिमेंटचं नाव दिले. x इज अ ऑड नंबर्स, x म्हणजे काय, हवा हा एक x ची किंमत, दुसरी x ची किंमत, तिसरी x ची व्हॅल्यू आहे, एक फोर्थ x व्हॅल्यू आहे. x इज अ ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10. 1 to 10 मधील हे काय आहे, विषम संख्या आहे. आता हेच आपण कसं लिहिलं, यादी पद्धतीने, शब्दात लिहिलेलं, लक्षात लिहिलं, वर्डमध्ये लिहिलेलं. लिहिताना कसं लिहायचं, तर ते अशा पद्धतीने वाचन कसं करायचं बघा. ए इज द सेट ऑफ एक्स, काय म्हटले, ए द सेट, हा सेट, ए इज द सेट ऑफ एक्स. सच दॅट, व्हर्टिकल लाईनला काय म्हणायचं, सच दॅट, व्हर्टिकल लाईनला काय म्हणायचं, सच दॅट, झालं का, त्या व्हर्टिकल लाईनला काय म्हणायचं, सच दॅट लाईन. काय म्हटलं जातं, सच दॅट, ही व्हर्टिकल लाईन सच दॅट. ए इज द सेट ऑफ एक्स, सच दॅट एक्स इज ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10. मराठीत कसं लिहिणार, ए हा संच
असा आहे की एक ते दहा मधील कम संख्यांचा आहे. तो मराठीत आपण क्वेश्चन करू काय, एक हा संच असा आहे, एक ए हा संच असा आहे की एक्स की एक ते दहा मधील कम संख्या आहे. येते लक्षात. पुढे दुसरा जो आहे, दुसरा सेट काय दिलेला आहे या ठिकाणी बघा. दुसरा सेट काय म्हणतो, बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट डी आय व्ही एस. आता डिव्हिजन हा शब्द तयार झालेला, म्हणजे बी इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज द लेटर ऑफ द वर्ड डिव्हिजन. म्हणजे डिव्हिजन या शब्दातील या अक्षरातील म्हणजे या शब्दातील अक्षर आहेत, लेटर्स आहेत. इथे लक्षात, बी इज द सेट ऑफ एक्स सच दॅट, उभी रेषा म्हणजे काय, सच दॅट एक्स इज द लेटर्स ऑफ द वर्ड डिव्हिजन. कोण वाचतं रे, एखादं वाचा बरं. अडचण आली तर मी सांगेन, कोणतरी वाचा. बी हा सेट वाचा झाला, बी इज द सेट ऑफ एक्स, माझ्या मागे म्हणा. बोला बोला मोठ्याने बोला. बी इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर्स ऑफ द वर्ड डिव्हिजन. लक्षात आलं. ओके, आता हेच बघा, मेथड्स ऑफ रायटिंग सेट. ते सेट जे आहे, सेट लिहिण्याच्या मेथड्स या आपण बघितल्या. लिस्ट फॉर्म मेथड किंवा त्याला रोस्टर मेथड म्हणतात, यादी पद्धत. आणि सेकंड जे आहे, रूल मेथड, म्हणजेच काय गुणधर्म पद्धत, त्याला बिल्डर फॉर्म मेथड असं सुद्धा म्हटलं जातं. तर पहिला जे आहे लिस्टमध्ये लिहिलेला आहे, आणि तोच आपण कशामध्ये लिहित आहोत आता, रूल म्हणजे गुणधर्म पद्धतीत लिहित आहोत. बघा आता पहिला ए सेट आहे 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 2, 4, 6, 8, 10, 12 and 14. These are the set A elements. These are the element of set A. How to write in the rule form? Rule form madhe kasa lihile jate baga. A is the set of X such that X is an even natural number less than 50. Even natural number म्हणजे सम नैसर्गिक संख्या आहे, पण मग कुठपर्यंत आहे, म्हणजे 15 पेक्षा लहान. काय 15 पेक्षा लहान सम संख्या आहे, हा त्याचा काय झाला, गुणधर्म झाला. दीज आर द काय म्हणते त्याला आपण, रूल्स. काय झाला, रूल झाला त्याचा. किती आहे, इवन नंबर दिसत आहे, समसंख्या दिसत आहेत आपल्याला, परंतु त्या किती आहे हे पण महत्वाचं आहे ना. 100 पर्यंत आहे की 1000 पर्यंत आहे की 14 आत आहे की 15 आत आहे, हे सर्वात महत्व लक्षात. सेकंड जो आहे तो म्हणजे 1, 4, 9, 10, 25, 36, 49. आता हे तुमच्या अभ्यास केला का तुमच्या लक्षात येईल, आता ह्या पूर्ण संख्या आहेत, हे स्क्वेअर नंबर आहे, परफेक्ट स्क्वेअर येतो, बरोबर की नाही. आता बी इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन, परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. स्क्वेअर नंबर कोणते, कुठून कुठपर्यंत, 1 ते 50 दरम्यानचे, बरोबर की नाही. 0 ते 50 म्हणूया आपण, 1 ते 50 नाही, ते 50 दरम्यान असतं तर 1 आला नसता, 1 आला 0 to 50, बिटवीन 0 to 50, म्हणजे 0 आणि 50 मधले. ठीक आहे, 1, 4, 9, 5, 36, 49 हे जे आहे हे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. एकाचा स्क्वेअर रूट काय येतो, 1, 1 स्क्वेअर रूट 1, बरोबर नाही. त्या स्क्वेअर 9 स्क्वेअर 15 स्क्वेअर 4, 35 स्क्वेअर 5, 36 स्क्वेअर, बरोबर नाही, प्लस माइनस. आता पुढचं उदाहरण बघूया, पी इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एम एस एम आय एल, माईल हा शब्द तयार होता. म्हणून आपल्याला असं म्हणतो पी इज द सेट ऑफ एक्स, मागे म्हणा, पी इज द सेट ऑफ एक्स सच दॅट, उभी रेषा आली म्हणजे काय, सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड स्माईल. Very good. X is the letter of the smile. Smile. मधला कसा आहे तो कसा संज. काय D. Nose, ears, eyes, tongue.
स्किन हे जे आहेत, आता हे काय आहे, ह्युमन सेन्सरी ऑर्गन आहे. ते म्हणजे आपण त्याला सेन्सरी ऑर्गन म्हणजे काय, स्पर्श, बरोबर नाही, स्पर्श अवयव आहे. आता नोजनी आपल्याला कसं वास येतो, त्यानंतर इयरनी आपल्याला काय येतं, आवाज दिला का, बरोबर नाही, आईज, डोळे, डोळ्यांनी आपण बघू शकतो, फक्त स्क्रीन, टंग, टीव्हीने काय करतो, चव घेतो, काय होतं, स्पर्श होतो, काय घेतला, ठीक आहे. डी इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज ह्युमन सेन्सरी ऑर्गन. हे झालं रूल मेथड. ते रूलमध्ये लिहायचं हे काय दिसतं, तर आईज काय आहे, इज आर द ह्युमन सेन्सरी ऑर्गन. आपण ते वर्डमध्ये लिहिता, रूल मेथडमध्ये लिहितो, काय लिहिलं त्याला नाव, डी हा सेटचं नाव दे, सच दॅट. परत एक्स, एक्स इज द ह्युमन ऑर्गन. क्लोज, क्लोज करायला विसरायचं नाही. त्यानंतर ई मध्ये काय दिले बघा, तारे ग काय रे, हा स्वर आहे, बरोबर नाही, बेसिक साऊंड ऑफ, बेसिक साऊंड आहे बघा. मग ते कसं लिहिले, ई इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स ई सेवन बेसिक साऊंड ऑफ सरगम सूर. बेसिक साऊंड अशा पद्धतीने आपल्याला लिस्ट आणि रूल मेथड जे आहे हे आपल्याला या ठिकाणी बघा. आपण आजच्या या प्रकरणामध्ये कसं लिहिलं, से व्हॉट इज द सेट, सेट कोणाला म्हणायचं, सेट कोणाला नाही म्हणत, बरोबर नाही, सेट लिहिण्याच्या मेथड्स बघितल्या, बरोबर नाही, सेट लिहिण्याच्या मेथड कशा आहेत, टेस्टिंग मेथड आणि रूल मेथड, यादी पद गुणधर्म पद, सेट कसा लिहिला जातो, कॅपिटल लेटर्स मध्ये सेटला नाव दिलं जातं, ते एलिमेंट जे आहे ते स्मॉल लेटरमध्ये लिहिले, पण आता समसंख्या लिहिली तर ते मध्ये लिहायचं, दोन दोन एलिमेंटमध्ये, त्याला एलिमेंट म्हणतात, आणि इन बिटवीन टू एलिमेंट देअर इज अ कॉमा, कॉमा दिला जातो, कॉम्या स्वल्पविराम देऊन ते दोन एलिमेंट वेगळे होतात, लक्षात घ्या, कॉमा हा सुद्धा सर्वात महत्वाचा, स्वल्पविराम त्याला म्हणून, हे सर्वात महत्वाचं या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा भाग बघूया आपण या ठिकाणी. आता हे जे आहेत या ठिकाणी तुम्हाला स्क्रीन दिसत असेल, या ठिकाणी काही पीडीएफ दिलेले आहे बघा, मराठी माध्यमाच्या मुलांसाठी, आणि तुम्हाला समजून घ्या जरा काय आहे ते बघा. संच लिहिण्याच्या पद्धती दिलेल्या आहेत, संच लिहिण्याच्या पद्धती यादी पद्धत, म्हणजेच आपण आता ही पहिली जी बघितली आहेत, रूल मेथड, आणि त्या रूल मेथडमध्ये काय, या पद्धतीमध्ये सर्व घटक जे आहे मैरपी कंसामध्ये लिहिले जातात, हा मैरपी कंस आहे, आणि प्रत्येक घटक हा वेगळा दाखवण्यासाठी दोन लगतच्या घटकांना स्वल्पविराम देतात, सांगितलं, त्यामध्ये घटकांचा क्रम महत्त्वाचा नसतो, ते क्रम महत्त्वाचा नसतो, तुम्हाला एक ते दहामधील समसंख्या लिहायला लावल्या, हां मग तुम्ही दोनच लिहायची पहिले असं काही नाही, तुम्ही आठ लिहू शकतात, नंतर चार लिहू शकतात, सहा लिहू शकतात, तर दोन लिह, काय फरक पडत, लक्षात ठेवा. म्हणजे एखादा घटक समूहात एकापेक्षा अधिक वेळा आला तर तो एकदाच लिहायचा, रिपीटेड लिहायचा नाही. तर आपण मग कशी बघितलं, कॉम्प्लिमेंट या वर्डमध्ये एम अँड ई बोथ आर, बोथ द लेटर्स आर द रिपीटेड वन, सो वी वी राईट अ सिंगल वे, पण एकदाच लिहिलं. आता इथं उदाहरण दिलं बघा, डब्ल्यू आठवड्यातील वारांचा समूह, डब्ल्यू यादी पद्धतीने कसं लिहिणार, बरोबर नाही, लिस्ट मेथडमध्ये कसं लिहिणार, डब्ल्यू इज इक्वल टू बघा, सोमवार कॉमा मंगळवार स्वल्पविराम, बुधवार स्वल्पविराम, गुरुवार स्वल्पविराम, शुक्रवार स्वल्पविराम, शनिवार स्वल्पविराम, रविवार आणि ब्रॅकेट कम्प्लीट इथे या ठिकाणी. तर उदाहरण आहे ऋतू, भारतातील ऋतूंचा समूह, ऋतू यादी पद्धतीने उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा याच्यापेक्षा वेगळा ऋतू नाही, वेगळा असेल तर मग तू द्या, नाही आहे ना, काय नाही, इंग्रजी इंग्रजी स्वर जे आहे ए ई आय ओ यू, आता हे स्मॉल लेटर मध्ये लिहिलंय लक्षात घ्या. त्यानंतर यन, अकरा पेक्षा लहान नैसर्गिक संख्या, अकरा पेक्षा लहान नैसर्गिक संख्या, एक दोन तीन चार पाच. महाराष्ट्र या शब्दातील अक्षरांचा समूह, एल एल नाव दिलं त्याला, एम ए एच, आता ए परत आला तो लिहिला नाही बघा, येते लक्षात, हा ए जो आहे ना हा ए डबल आला इथे लिहिला, त्याच्यानंतर यस लिहिला बघा, क्रम बदलला,
आर नंतर यस नंतर एच आलेला आहे, टी आलेला लिहिला, आर डबल झाला, तिथं पण झाला होता त्याच्यामुळे ते पण डबल झालं. म्हणजे आपण महाराष्ट्र या वर्डमध्ये टोटल जे आहे टोटल 11 वर्ड होते. या 11 लेटर्सपैकी आपण फक्त 6 लेटर्स लिहिले कारण बाकीचे रिपीटेड झाले, लिहिले नाही. त्यानंतर 6वं उदाहरण 1 ते 20 मधील मूळ संख्या प्राईम नंबर बिटवीन 1 to 20. 1 ते 20 प्राईम नंबर, प्राईम नंबर बघा कोणते आहेत, 2, 5, 7, 9, 11, 13, 17, 19. हे 1 ते 20 मधील प्राईम नंबर ते लक्षात. आता या ठिकाणी काही होमवर्क दिलेला आहे. हा होमवर्क आहे, खालील संच यादी पद्धतीने इंद्रधनुष्यातील रंग स्वल्पविराम देऊ, याला नाव द्यायचं आर इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये इंद्रधनुष्याचा रंग कोणता आहे, ताना ही नी पाजा, तांबडा निळा हिरवा जा, बरोबर की नाही, करडीला करडा असं लिहायचं, नाव लिहायचे पूर्ण, असं लिहिण्यायचं ता डॉट डॉट, ता म्हणजे तांबडा असं लिहायचं. त्यानंतर वाय इंग्रजी वर्षातील महिन्यांचा समूह, हे तुम्ही सर्व मॅथमॅटिक्स या शब्दातील अक्षरांचा समूह हे तुम्ही सर्व लिहायचे, मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करणार आहे आणि ते तुम्हाला वहीत लिहून दाखवायचं आहे तुम्हाला जेवढे येतं तेवढे. आता नेक्स्ट बघा, या ठिकाणी संचाचे प्रकार दिलेले आहेत. संच किती प्रकारे लिहिला जातो, तर संख्यांचे संख्यांचे प्रकार सांगितले, तसे संचांचे संच जे आहे ते संचाचे प्रकार आहे. आता एक लक्षात ठेवा, आजच्या लिंकमध्ये आहे ते. आता एक घटक संच कल सेट, कल म्हणूया आपण, एक घटक संच कोणाला म्हणायचं, कोणाला नाही. आता ज्या संचात एकच एलिमेंट असतो, ज्या संचात फक्त एकच घटक असतो अशा संचाला एक घटक संच असे म्हणतो. आता उदाहरणार्थ बघा, इथं दिलेलं आहे ए हा 2, म्हणजे प्राईम नंबरमध्ये इवन प्राईम नंबर कोणता आहे, फक्त 2 हा एकमेव इवन प्राईम नंबर आहे, बाकी सर्व ऑड नंबर आहे, म्हणून तो 2 हा एकमेव येणार. जर आपल्याला काय सांगितलं संच लिहायला, राईट द सेट ऑफ इवन प्राईम नंबर, इवन प्राईम नंबर म्हणजे सम मूळ संख्यांचा संच लिहा, फक्त 2 हा एकमेव अंक येणार आहे, तो आपण ए या संच. त्याच्यानंतर -5 बी, म्हणजे एक एकच घटक दिसतो बघा. आता भारताची राजधानी आय इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज द कॅपिटल ऑफ इंडिया, हे भारताची राजधानी. आता भारताला एकच राजधानी आहे, कोणती भारताची राजधानी कोण सांगतात, हॅलो भारताची राजधानी कोणती, दिल्ली, एकमेव शहर आहे, बरोबर आहे. आणि महाराष्ट्राची विचारले तर महाराष्ट्राला 2 राजधानी आहे, एक म्हणजे मुंबई आणि दुसरी म्हणजे नागपूर, बरोबर की नाही. मग त्याच्यात 2 घटक आले ज्याच्यात एकच घटक येतो. आता भारताची राजधानी विचारली, एकच घटक आला, म्हणून आपण त्याला काय म्हणा, एक घटक संच, सिंगल सेट. काय म्हणायचं, सिंगल सेट, इंग्रजीमध्ये म्हणायचं सिंगल सेट. ज्या संचामध्ये एकच घटक असतो तोच सेट, इच कंटेन ओनली वन एलिमेंट, एकच एलिमेंट असतो त्याला म्हणायचं सिंगल सेट, सिंगल एलिमेंट सेट. त्याच्यानंतर इथं म्हटले बघा, हेड इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज द एलिमेंट ऑफ एन, एन फॉर नॅचरल नंबर अँड एक्स इज लेस दॅन 2. ते नॅचरल नंबर किती पद होतात रे, 1 पासून सुरू, नॅचरल नंबर 1 पासून सुरू होतात, 1, 2 डॉट डॉट डॉट, तर हे नॅचरल नंबर झाले. परंतु आपल्याला काय म्हटले, एक्स लेस दॅन 2, एक्स हा 2 पेक्षा लहान आहे, मग इथं 2 पेक्षा लहान संख्या कोणती रे, 2 पेक्षा लहान संख्या कोणती आहे, 1. म्हणजे आपल्याला या संचामध्ये फक्त काय लिहिता येणार आहे, ब्रॅकेट मध्ये 1, म्हणजे एकच घटक आला का, म्हणून याला म्हणायचं सिंगल सेट, सिंगल एलिमेंट सेट. पुढचा बघा, अशाच पद्धतीने रिक्त संच, त्याला म्हणायचं एम्प्टी सेट. काय म्हणायचं, एम्प्टी सेट म्हणजे रिक्त संच, आणि त्याला रिक्त संच. तर रिक्त संच कसं लिहिला जातो, तर बघा तो नुसता ब्रॅकेट लिहायचं फक्त, मध्ये काहीच लिहायचं नाही, किंवा
शून्य काढायचं आणि त्याला उभी रेषा मारायची, हे त्याचं चिन्ह आहे. बघा तिला बघा, ए इज द एम्प्टी किंवा असं लिहितात, ई इज इक्वल टू, ए इज इक्वल टू असं लिहा, ए इज इक्वल टू असं लिहा किंवा असं लिहा, काय फरक पडत नाही. ई लिहा. आता तुम्हाला पुढचा सेट दिला आहे, वाय इज द, वाय इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स हा 35 दिवस असणारा इंग्रजी महिना. आता 35 दिवस असलेले आहे कधी, आपण फक्त 31 दिवस जास्तीत जास्त, कमीत कमी 28 दिवस असतो, बरं का नाही. 35 दिवस काही नसतो, मग तो असा लिहायचा, लिहायचा तुम्ही मग कसं लिहिणार, बाय. एम्प्टी किंवा वाय इज इक्वल लिहायचं असं लिहायचं. त्यानंतर इन्फनाइट, सेट आहे तो म्हणजे इन्फनाइट शांत संच, काय शांत संच. फायनाइट इन्फनाइट, सॉरी इन्फनाइट नाही, आता त्यांना फायनाइट म्हणतो. फायनाइट म्हणजे काय, शांत संच, त्यामध्ये आपण घटक मोजू शकतो तरी तो संच थांबतो, त्याला म्हणायचं फायनाइट सेट. बघा आता इथं इज द सेट ऑफ कलर्स ऑफ रेनबो, ते इंद्रधनुष्यातील रंग, इंद्रधनुष्यातील सात रंग आहे, सातच नाव येतील, आठवं नाव येणार नाही, व नाव ते मुळी, बरं नाही. सात नाव झाल्यानंतर तो पूर्ण झाला, थांबला, परफेक्ट नंबर आपल्याला परफेक्ट सात रंग जे आहे ते सांगता येतील, बरं नाही. त्याला म्हणायचं शांत संच. शांत संच त्यांना यादी पद्धतीने त्यांना असा पूर्ण होतो, हे लक्षात ठेवा. आता इथं दिलेले आहे ती चौथं उदाहरण, आर इज द सेट ऑफ एक्स दॅट एक्स इज द नॅचरल नंबर अँड एक्स इज ग्रेटर, एक्स इज लेस दॅन सेवन, सात हा एक्स पेक्षा मोठा आहे. नैसर्गिक संख्या एकने सुरुवात होतात, आता आपल्याला नैसर्गिक संख्या सांगायच्या, परंतु किती सांगायच्या, एक्स संचामध्ये किती येणार आहे, सात पेक्षा लहान, मग सात पेक्षा लहान कोणत्या, एक दोन तीन चार पाच सहा, म्हणजे किती किती येतील, एक ते सहा अंक लिहायचे, बस फुल स्टॉप झाला, म्हणजे पूर्ण झाला आणि कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. याला म्हणायचं शांत संच, आलं लक्षात. आणि या ठिकाणी आपण बघूया इन्फनाइट म्हणजे अनंत संच. इन्फनाइट म्हणजे काय, अनंत संच. अनंत संच कशाला म्हणायचं, बघा ज्या संचामध्ये आपल्याला घटक जे आहे ते अमर्यादित असतात, कधीही मोजता येत नाही. मला विचारलं नैसर्गिक संख्या सांगा, तुम्ही काय सांगणार, एक दोन तीन चार पाच सात, मला जोपर्यंत तोपर्यंत होईल का, नाही अंक समुद्र जसा आता आतंक असतो, त्या नैसर्गिक संख्या अनलिमिटेड आहे, बरं नाही. होल नंबर, होल नंबर म्हणजे झिरो पासून सुरू होतात, झिरो वन टू फोर फाय सिक्स, अनलिमिटेड. म्हणजे लक्षात ठेवा, फायनाईट आणि इन्फनाईट, शांत आणि अनंत संच ओळखायचा असेल तर तिथं शेवटी डॉट डॉट येतो. तिथं काय येतो, डॉट डॉट, डॉट डॉट म्हटलं का इन्फनाईट इज अनंत, डॉट डॉट नसला तर समजायचं शांत, फायनाईट. ओके, समजलं का. हे बघा संचाचे प्रकार मराठीत लिहिलेले, इंग्लिशमध्ये पण आहे, आपल्याला बघायचं आहे पुढे, पण त्याच्या आधीच मराठीत आलं म्हणून मी तुम्हाला सांगितलंय. पहिला आहे सिंगल सेट, सिंगल सेट सिंगल एलिमेंट सेट म्हणजे एकच घटक असतो. दुसरा आहे एम्प्टी सेट म्हणजे ज्याच्यामध्ये एकच एकही घटक नसतो, त्याला एम्प्टी सेट असे म्हणतात. एक मिनिट, आणि ज्याच्यामध्ये घटक मोजली जातात, मोजून सांगता येतात किती घटक आहे, त्याला म्हणायचं फायनाईट सेट, शांत संच. आणि ज्याच्यामध्ये आपल्याला सांगता येत नाही किती सेट आहे, किती घटक आहेत, त्याला म्हणायचं इन्फनाइट सेट. ते डॉट डॉटने दाखवलं जातं, लक्षात ठेवा. हे उदाहरण तुम्हाला मी पी डी एफ स्वरूपात दाखवणार देणार आहे. आता आपण काय करूया, 9 वाजून गेले, आपण लिंक लिंक बघायचं होता, परंतु तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या.